नमस्कार बालदोस्तांनो खुलं आकाश या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दोस्तांनो उगवते तारे या मालिकेचा सहावा भाग आज आपण ऐकणार आहोत आजच्या भागात आपण वेगवेगळ्या कला जोपासत कला विश्वात चमकू पाहणाऱ्या गायत्री जोगळेकर रिशान सरोदे आणि सिद्धार्थ दामले या तीन बालमित्रांना भेटणार आहोत दोस्तांनो या तिघांनाही वेगवेगळ्या छंदांनी पछाडलंय आणि ते प्रयत्नात आहेत या छंदांमधून स्वतःला घडवण्याच्या आणि त्यांच्या या छंदाबद्दल कलेबद्दलचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलीय अस्मिता मराठे या आपल्या बालमैत्रिणीने त्यांच्याशी संवाद साधून तेव्हा ऐकूया उगवते तारे या मालिकेचा सहावा भाग संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे बालमित्रांनो नमस्कार खुलं आकाश या कार्यक्रमाअंतर्गत उगवते तारे या मालिकेच्या या भागात मी अस्मिता मराठे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या कला या भागामध्ये आपल्या सोबत गप्पा गोष्टी करणार आहेत सिद्धार्थ दामले नमस्कार बालमित्रांनो रिशान सरोदे नमस्कार बालमित्रांनो आणि गायत्री जोगळेकर नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आजच्या आपले सवंगडी अफलातून आहेत बरं का चला तर मग ओळख करून घेऊया खुलं आकाश या कार्यक्रमातल्या आपल्या उगवत्या ताऱ्यांची आपला पहिला मित्र आहे सिद्धार्थ दामले सिद्धार्थ सध्या नववीत शिकतो आणि त्याने काय केलं माहितीये का सिद्धार्थने बायसिकल आणि चमकीला पित्तल या दोन शॉर्ट फिल्मचं म्हणजेच लघुपटांचं स्वतः दिग्दर्शन केलंय आणि या दोन लघुपटांना इंटरनॅशनल आणि नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये मानांकनही मिळालंय बरं का याचबरोबर त्याने अजूनही काही लघुपटांचं दिग्दर्शन केलंय आजच्या आपल्या उगवत्या तार्यांमधला अजून एक तारा आहे आजची आपली सुरेल मैत्रीण पण तिच्याबद्दल सगळं सांगण्याआधी आपण ऐकूयात एक सरप्राईज मस्तच भारी वाटलं ग किती छान होत हो ना तर बालमित्रांनो ही आपली सुरेल मैत्रीण आहे गायत्री जोगळेकर गायत्री आता सातवीत शिकते आणि ती खूप सुंदर व्हायलीन हो वाजवते बरं का तर बालमित्रांनो आता मी ज्याची ओळख करून देणार आहे तो आहे रिशांत सरोदे रिशांतने तर एक आगळा वेगळा चविष्ट छंद जोपासलाय बरं का तो म्हणजे कुकिंगचा त्याला शेफ व्हायचे पहा मी म्हटलं होतं ना तसे सर्वजण अफलातूनच आहेत नाही का चला तर मग गप्पा गोष्टी करूया ती आपल्या बालदोस्तांशी गायत्री माझा पहिला प्रश्न असेल तुझ्या वाद्याबद्दल व्हायोलीनबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांग बरं मी जे वाद्य वाजवते म्हणजे व्हायलिन तर त्याच्यात मेनली दोन पार्ट्स असतात एक म्हणजे बो आणि वायलिन ते बो जेव्हा तारेवर घासतं वायलिनचा तेव्हा आवाज येतो आणि जर वेगवेगळे स्वर हवे असतील तर वेगवेगळी बोटं टाकावी लागतात आणि ज्याच्यावर आपण बोटा टाकतो त्याला फिंगर बोर्ड म्हणतात तर फिंगर बोर्ड वायलीनिवर असतो आणि त्याच्यावरती तारा असतात जर तुम्ही वायलिन वाजवताना कोणाला बघितलं असेल तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की डाव्या हाताची जी बोटं असतात ज्याच्यावर आपण वायलिन धरतो तर त्या हाताची बोटं जेव्हा फिंगर बोर्डवरती आपण ठेवतो स्ट्रींग वरती आणि राईट हँडनी जेव्हा बो वाजवतो आणि त्याचं कॉर्डिनेशन होतं तेव्हा फायनली वेगवेगळे ते स्वर येतात आणि मग गाणे वाजतो किती छान माहिती सांगितलीस तू व्हायलीन बद्दल तर बालमित्रांनो आता व्हायलिन बद्दलच्या आपल्या काही मूळ शंका असतील त्या आता खरंच दूर झाल्या असतील तर सिद्धार्थ आता तू आम्हाला तुझ्या शॉर्ट फिल्म बद्दल काहीतरी सांग बरं माझे आई बाबा म्हणजे मुळातल्याच क्षेत्रात आहेत बाबा पण फिल्म करतात माझे त्यामुळे मग माझ्या बहिणीने केलेली शॉर्ट फिल्म चमकीला पितल नावाची त्यात मी फक्त काम केलेलं आणि त्याचं एडिटिंग केलेलं मी तेव्हा किती असतो मी तेव्हा सहावीत होतो मग पुढे काय केलं मग सातवीत मी माझी लोहेकागन फिल्म केलेली आणि त्याचं दिग्दर्शन संकलन मी केलेलं काय होतं त्या फिल्ममध्ये म्हणजे आपल्याला लोखंड लागतं तर मला नेहमीच क्युरियोसिटी होती की आपण मग इंजेक्शन का घेतो म्हणजे जर आपल्याला लोखंड लागलं तर त्याचं काय होतं तर लोखंडाचे जे पार्टिकल्स असतात ते आपल्या शरीरात जातात आणि तो भाग डॅमेज होऊ शकतो म्हणून आपण ते इंजेक्शन घेतो हे हो। असं एक्सप्लेन केलेलं या फिल्म मध्ये अच्छा आणि पुढे मग कशा फिल्म वगैरे केल्या असतो आता नववी तर सिलेबस बदलला त्या आम्हाला फिजिक्स आहे तर फिजिक्स असं नुसतंच सांगून असं वाचून काही कळत नाही हो। ना अजिबातच कळत नाही खरंच <laughs> त्यामुळे आम्ही काय केलं विद्यापीठात एक हर्षदा बारवेकर नावाचे मॅडम आहेत त्यांनी आम्हाला सायकलचं सगळं फिजिक्स एक्सप्लेन केलं त्यामुळे मला एक्सप्लेन पण झालं आणि मी शॉर्ट फिल्म पण करू शकलो आता ती इंटरनॅशनल लेवलला सिलेक्ट झालेली ले। छान तर सिद्धार्थ तू विज्ञान हा विषय फक्त अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता छान त्याला इंटरेस्टिंग बनवायसाठी तू मस्त प्रयत्न केलास आणि त्यावर शॉर्ट फिल्मही बनवलीस खूप छान खूप भारी केलंयस तू खरंच रिशान तुझ्या कुकिंग बद्दल आम्हाला काहीतरी सांग बरं तू पाककृती कसा काय करायला लागलास मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी कधी कधी स्वयंपाकघरात जायचो तर माझी आई आणि आजी स्वयंपाक करत असायची तर मी पण त्यांच्यासोबत माझं माझं छोटस काहीतरी पोळी वगैरे लाटायचो आणि मग ते तव्यावरती हे करून खायचो तर तेव्हा मग मी आई आणि आजीला छोट्या छोट्या कामात मदत करायला लागलो आधी मी जसं एक आवड म्हणून करायचो मला कळलं की मला स्वयंपाक करायला आवडायला लागलाय पण मग जसं मी आता मोठा गेलो जसं मी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या देशांचे करायला लागलो तसं आता मला वाटायला लागलंय की मोठं होऊन मला भविष्यात पण माझ्या ह्याच कलेबद्दल कर काहीतरी करायचं आहे पुढे हो किती छान आणि खूप छान छंद निवडलायस तू बरं का रिशान जेव्हा तू पहिली पोळी केलीस तेव्हा आईने तुला तव्यावर भाजू दिली का आईने भाजली मी फक्त तव्यावरती टाकली <laughs> बाकीच्या आईनीच केलं ओके okay, आता तो पोळ्या करतोस तेव्हा आईच भाजते का तू पण भाजतोस आता अक्च्युली आई करतच नाही मीच करतो अरे अरे आईचं काम किती सोपं केलं तू की नाही हो कधी जायला का रे पोळी तुझी आजपर्यंत तरी सगळ्या पोळ्या छान झालेल्या अरे वा खूप छान रिशांत म्हणजे घरचा पूर्ण स्वयंपाक तूच करतोस का नाही पूर्ण स्वयंपाक मी नाही करत कारण मला शाळेला जायचं असतं पण कधी कधी एकदा माझी आजी जरा आजारी होती आणि आई बाबा नव्हते तेव्हा मी पहिल्यांदा एकदा पोळी भाजी कोशिंबीर आणि वरण भात हे मी केलं होतं पहिल्यांदा अरे कधी कधी करत गायत्री व्हायलीन शिकायला तू कधीपासून सुरुवात केलीच बरं नऊ वर्षांपूर्वी म्हणजे मी जेव्हा चार वर्षाचे वगैरे होते तेव्हा म्हणजे आईच्या ओळखीची होती माझी टीचर जी आहे ती सो मग तिला खूप इच्छा होती की मी काहीतरी शिकावं म्हणजे तिला पण गाणं म्हणजे खूप आवडतं तर मग तिची पण अशी इच्छा होती की मी पण काहीतरी गाण्यामध्ये करावं म्हणून मग तिने मला व्हायलिन घातलं आणि मग थोड्या महिन्यातच मला ते खूप आवडायला लागलं आणि आता ते म्हणजे इनसेपरेबल आहे आई पेटी तंबोरा शिकली आणि तिला गायला पण खूप आवडतं तिचा आवाज पण चांगला ती कधी कॉन्सर्ट मध्ये वाजवले हो म्हणजे खूप कॉन्सर्ट मध्ये वाजवले आतापर्यंत आणि ग्रॅज्युएशन जे कॉन्सर्ट असते त्याच्यात सोलो पण वाजवले आणि एनसीपीएला ला कॉन्सर्ट झाल्या आमच्या ग्रेड एक्झाम्स असतात एबीआरएसएमच्या चा तर त्या एक्झाम्स मध्ये मला खूप चांगले मार्क पडले म्हणून मग आमची कॉन्सर्ट होती मुंबई NCPA ला तर मग तिकडे मी गीदी आ, गीदी। सोलो पीसेस वाजवले होते आणि ह्या वर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये आमची एक्झाम झाली होती तर तेव्हा पण मला चांगले मार्क पडले म्हणून एनसीपीएला परत कॉन्सर्ट होती तर तेव्हा माझे दोन सोलो पीसेस होते तेव्हा सिक्स्टीन डिसेंबरलाच कॉन्सर्ट होती, होती। आणि ग्रेड वनची एक्झाम जी दिली होती मी त्याच्यात मी वीस वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता आणि एनसीपीएला मला स्पेशल अवॉर्ड पण मिळाला होता वा हे सगळं तर खूपच मस्त आहे पण गायत्री मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू पहिली कॉम्पिटिशन किंवा तू पहिली परीक्षा किंवा दिलीस किंवा तू पहिलं मेडल कधी जिंकलीस पहिली परीक्षा म्हणलं तर मी दोन हजार तेरा मध्ये दिली होती आणि ती कोणती लेख होती ती असोसिएट बोर्ड ऑफ रॉयल स्कूल ऑफ म्युझिक लंडनची होती वा मस्त मग तुला त्याच्यात काही मिळालं का हो त्याच्यातच मला ते स्पेशल अवॉर्ड मिळालं एनसीपीए ला मस्त अगं तू सांगितलंस की मी चार वर्षापासून व्हायलिन वाजवायचे पण तुला व्हायलिन पेलवायचं का जे आता व्हायलिन पाहिलं ते, ते तर खूपच मोठं होतं हा म्हणजे जेव्हा आपण लहान असतो तेव्हा छोटा वायलिन असतं म्हणजे ते इंडियामध्ये मिळत नाही त्यामुळे फॉरेनहून आणावं लागतं आणि मग छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत खूप व्हायलिनचे साईजेस असतात सिद्धार्थ तुला सायन्स शॉर्ट फिल्मची बेसिक आवड कधीपासून निर्माण झाली मी जेव्हा चमकीला पितल फिल्म मध्ये काम केलं तर मी प्रत्यक्ष कलही कशी करतात त्याची प्रोसेस काय सगळं आम्ही प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे आता कलई करणं हे तर आता आउटडेटेडच होत चाललंय त्यामुळे असं खूपच भारी वाटत होतं ते बघताना आणि मग मला असं वाटलं की आपण हे असं पाहू शकतो प्रोसेस करू शकतो मग आपण बाकीच्या एक्सपेरिमेंटचं पण असं करायला पाहिजे सिद्धार्थ कलही म्हणजे काय रे जेव्हा पितळ्याच्या भांड्यात आपण काही शिजवतो तर तेव्हा जे पितळ्याचं भांडं असतं ते काळ पडतं ते तेव्हा त्यात तीनचा थर दिला जातो त्यामुळे भांड साफ होतं मला एक प्रश्न आहे तू असं म्हटलास की आजकाल कलई जास्त करून वापरत नाही तर आता काय वापरतात आता अल्युमिनियमची भांडी वापरतात खर तर आता पितळ्याची भांडी कोणीच वापरत नाही सगळ्या अल्युमिनियमची भांडी वापरतात हो त्यामुळे कलई काळाच्या ओघात कमी पडली हो की नाही हो पण पितळ भांडं वापरण्याचे खूप फायदे पण आहेत पण छान आहे की तू हे सगळं बघितलंच म्हणून आम्हाला आपण दाखवू एखाद्या वेळेला हो नक्कीच रिशांत तुला कोणते कोणते भारतीय पदार्थ येतात बरं खायला नाही बरं का बनवायला तुला पुरणपोळी येते मला अजून पुण्यासारखी तरी पुरणपोळी येत नाही पण मला विदर्भात जशी पुरणपोळी करतात ना तर मी तसं माझ्या आजीसोबत बनवलेली आहे पण मला अजून एकट्याला नुसती पुरणपोळी बनवता येत पण जर भारताचं विचारलं पुण्यातली कशी कोरडी असते पण विदर्भातल्या पुरणपोळीमध्ये पुरण खूप जास्त घालतात आणि ती ओली असते तर मला ती वाली जास्त चांगली येते पण मी अजून ती एकटी करू नाही शकत मला मदत लागते पण जर भारतीय पदार्थ बघितले तर मला पंजाबी येतं तर येतच त्यातल्या त्यात मी पोहे आणि साबुदाण्याची खिचडी पोळी भाजी ती खूप छान करतो आणि माझी आई आणि आजी कर्नाटक आणि गोवामध्ये असल्यामुळे मला वेगवेगळे वे भाताचे पण प्रकार येतात पण मला अजून मासे करायला शिकायचे ते एक शिकणं झालं की मग मला भरपूर येईल गोष्ट वा मस्त खूप छान छान पदार्थ बनवता येतात बरं का तुला तुला मोदक बनवता येतो का नाही शिकतोय बर, सिद्धार्थ मला तू असं सांग की तुला शॉर्ट फिल्म करताना नेमकं त्यात काय करायला आवडतं बर? एडिटिंग संकलन म्हणजे नेमकं काय आम्हाला सांग ओ, एडिटिंग मध्ये दोन शॉर्ट्स एकत्र जोडणं त्याला म्युझिक लावणं ही सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस असते फिल्म मध्ये आणि कुठं आपण बाहेर गेलो ट्रिप बिपला तर त्याचं एडिटिंग जास्त अवघड असतं साध्या फीचर फिल्मपेक्षा किंवा शॉर्ट फिल्मपेक्षा अच्छा ते तुला खूप आवडतं हो सिद्धार्थ तू आता जसं म्हंटलास पिकनिकचं अवघड असतं तसं का कारण म्हणजे आपल्याला लो नाहीये त्याचं एडिटिंग करताना म्हणजे आता जर कोणी खात आहे तर पुढच्या वेळेला ते हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत असतील पण तसं फीचर फिल्म किंवा शॉर्ट फिल्मचं नसतं त्या शॉर्ट फिल्ममध्ये जे आपण शॉर्ट घेतो त्याला एक लिंक असते म्हणजे आधी मी जर तुझं शॉर्ट घेतला तर पुढच्या शॉर्ट मध्ये तूच काहीतरी बोलतोय असं तर पिकनिक फिल्मचं एडिटिंग करायला थोडं अवघड जातं त्यामुळे म्हणजे तुला चॅलेंजिंग गोष्टी आवडतात हो गायत्री व्हायलिन हे खरं तर खूप वाजवायला अवघड असं वाद्य आहे आणि ते आपल्याकडचं जर मुळातलं नाही पण आहे मग मला सांग या व्हायोलीन वाजवताना तुझ्या डोळ्यासमोर असा कोणाचा आदर्श आहे बरं आयडॉल कोण आहेत तुझे म्हणजे आता तू असं म्हणतेस की अवघड आहे पण आता आपल्या माइंडसेटवर असतं की अवघड काय आहे पण जर आपण ठरवलं की हे करायचंय तर मग ते अवघड नसतं किंवा ते आपण लहानपणीपासून करत असू तर मग आपल्याला अवघड नाही वाटत तू अजिबात नाही वाटत नाही म्हणजे आता सवय झाली ना हो कोण आहेत मग तुझे आदर्श म्हणजे मेनली माझे जे, जे टीचर आहेत रमा चोभे त्या म्हणजे सर्वात जास्त म्हणजे मला इन्स्पायरिंग वाटतात कारण मी त्यांना बघते ना, ना म्हणजे क्लासमध्ये हो। वगैरे रोज बघते तर मग त्या सर्वात जास्त मग फॉरेन वरून टीचर्स येतात आम्हाला शिकवायला हो का तर मग त्यांच्यामध्ये जेसिका झिग्लर एलेन ब्रनर ते सगळे आहेत तू आता वाजवतेस व्हायलिन पण असं मोठं झाल्यावर पण तुला व्हायलिन मध्येच करिअर करायचंय का नाही करिअर म्हणून असं नाही पण साईडला मी हॉबी म्हणून ते नेहमी चालू ठेवेन कारण ते म्हणजे खूप रिलॅक्सिंग असतं आणि कुठले आता मी खूप चिडले तर मग मी वायलिन काढून वाजवते मग माझं शांत होतो राग किंवा खूप आनंद झाला तरी वाजवते त्यामुळे ते असं मूडवरती असतं त्यामुळे ते खूप छान वाटतं वाजवायला होऊन मला डॉक्टर बनायचं खरं तर पण त्याच्याबरोबर वायलिन पण वाजवायला आवडेल कारण त्याच्यामध्ये पण हिलिंग पॉवर असते आणि म्हणजे त्याच्यामध्ये खूप पावर असते म्युझिक मध्ये इनफॅक्ट खर तर मला तर असं वाटतंय की तू पेशंट ना इलाजापेक्षा असे मस्त संगीतानेच खूप बरे करशील हो की नाही हो आवडेल मला हो सिद्धार्थ मला तू सांग, हो हो, हो सांग बर तुला पण असं सायन्स फील्ड मध्येच करिअर करायचंय का नाही मला सायन्स फिल्ड पण साईड बाय साईडच करायचंय मला मोठेपणे इंजिनियर व्हायचंय कोणता इंजिनियर मला मोठेपणे मेकॅनिकल इंजिनियर व्हायचे आणि शेफ बिल्डिंग अँड नेवल आर्किटेक्चर मध्ये जायचंय आणि मी आता मेकॅनिकलच्या दृष्टीने एक मॉडेल पण तयार केलंय इलेक्ट्रिक कारचं अच्छा आता रिशान तू सांग बर तू मोठेपणी असा मस्त शेफ होणार की तुला पण यांच्यासारखं साईड बाय शेफ व्हायचंय आणि मस्त तुझं एखादं वेगळं करिअर करायचंय मला आत्ता तरी मोठं होऊन शेफच व्हावं असं वाटतंय पण शेफमध्ये पण इतक्या वेगवेगळ्या पदं आहेत जसं की काही काही शेफ फक्त साठी काम करतात किंवा काही काही असतात ज्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट असतं काही काही नुसते जज करतात काही काही लोक हॉटेलमध्ये असतात सो असे वेगवेगळे वेग शेफ्स असतात तर शेफमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत सो मला तरी ह्याच क्षेत्रामध्ये पुढे जायचंय तुला कोणता शेफ व्हायला आवडेल बरं आता तरी अनुभव यायला मला एक फूड ट्रक काढायची आहे कारण मला वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला पण माझा छंद आहे सो मी फूड ट्रक काढणार आणि माझं असं स्वप्न आहे की भारताची चव वेगवेगळ्या देशांमध्ये न्यायची कारण आपल्याला माहितीच आहे की बर्गर सारख्या गोष्टी इथे येऊन किती छान खपतात तसंच भारताची चव मला विदेशात न्यायची आहे आणि मग त्यांना पण भारताच्या चवींची भारताच्या खजान्याची ना जादू दाखवायची तुझा सगळ्यात आवडतीचा पदार्थ कोणता रिलिशन खायला तर मला बटाट्याची भाजी पोळी चिंचगुळाची आमटी आणि काकडी आणि कांद्याची कोशिंबीर खूप आवडते आणि श्रीखंड पण आमच्या तोंडाला इथेच पाणी सुटायला लागलंय आणि विदेशातलं विदेशातलं म्हणजे मला पास्ता बेसिकली खूप आवडतो कारण पास्ता हे असं खाणं आहे की ज्याच्यामध्ये मैदा नसतो व्हीटचे पण पास्ता मिळतो आणि त्याच्यामध्ये भाज्या पाणी सगळंच जे पोषक आहार आपण म्हणतो तर तो पास्त्यामधून आपल्याला मिळतो वर चविष्ट पण असतो मला एक विचारायचंय तुला की कुकिंग प्रोफेशनल लेवलवर सोपं आहे का रे मला असं वाटतं की कुकिंग किंवा शेफ बनणं ह्याच्या मागे खूप मॅनेजमेंट पण येतं कारण आपला जो पदार्थ आहे तर त्याची चव प्रत्येक वेळेला जेव्हा आपण त्याला बनवतो तेव्हा ती सारखीच चव लागते चवीमध्ये बदल चालत नाही प्लस जितकी लोक आहेत त्यांचं प्रमाण किती असतं आणि ती जी डिश असते तर त्याला अजून जास्त आकर्षक कसं बनवायचं ती पण एक कला आहे सो मला वाटतं की शेफ हे आपल्याला जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये मला सांगा तुम्ही आता हे करताय इशांत तू कुकिंग करतोस आणि सिद्धार्थ तू सायन्स फिल्म बनवतोस गायत्री तू छान व्हायलिन वाजवतेस मग या व्यतिरिक्त तु, तुम्हाला आणखी काय काय करायला आवडतं गायत्री तू सांग बरं मला चित्र काढायला आवडतात विज्ञानाची आवड आहे मग पुस्तकं वाचायला आवडतात आणि कुकिंग सुद्धा आवडतं आणि सिद्धार्थ तू सांग बर काय मला वेगवेगळे मॉडेल्स बनवायला आवडतात जसं की इलेक्ट्रिक कार पियानो आणि ऑर्गन वाचवायला मला खूप आवडतं आणि रिशांत आता तू सांग तुला काय काय आवडतं स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त मला डिबेटिंग करायला खूप आवडतं वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आपलं मत मांडायला आणि मला प्राण्यांची काळजी घ्यायला आणि जी अशी प्राणी आहेत की ज्यांना घर नाहीये तर त्यांची काळजी घ्यायला मला खूप आवडतं आणि चित्र काढायला पण आवडतं अच्छा खूप छान तर विशांत गायत्री आणि सिद्धार्थ घरून तुमचा कसा सपोर्ट आहे बरं माझी आई म्हणजे मोस्टली माझ्याबरोबर क्लासला येते आणि म्हणजे जी मेथड मी शिकते सुझुकी मेथड ऑफ व्हायलेन्स तर त्याच्यात म्हणजे चाइल्ड आणि मदरचं कोऑर्डिनेशन असतं म्हणजे आईनी पण क्लासला आलं पाहिजे म्हणजे मुलाला चांगलं समजतं असं बेसिक कन्सेप्ट आहे तर मग आई मोस्टली माझ्याबरोबर क्लासला येते आणि बाबा क्लासला सोडायला येतो मग आई प्रॅक्टिस घेते बाबा पण कधी कधी बसतो ऐकत मग तो, तो पण नवीन नवीन गाणी ट्राय करायला सांगतो सगळं सपोर्ट आहे म्हणजे सिद्धार्थ तू सांग बरं आता माझे आई बाबा दोघं पण याच क्षेत्रात त्यामुळे मला तसं घरून सपोर्ट मिळतोच आमच्या घरी स्वतःच एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे त्यामुळे मी तिथंच एडिटिंग करतो सगळं मुव्हीचं आणि माझे बाबा पण डॉक्युमेंटरीज करतात त्यामुळे आमच्या घरी शूटिंगचं पण सगळं साहित्य आहे आणि रिशांत तू काय सांगशील आपण जर पाहिलं तर जनरली ता ता इतक्यात नाही पण त्याच्या आधीपर्यंत असं मानलं जायचं की फक्त मुलीच स्वयंपाकात काम करू शकतात आणि मुलांनी बाकीचं सांभाळायचं पण आजकालचं जर पाहिलं तर मुलांना पण असे आवडू शकतात आता माझी जी पण जी आहे तर ती जरा जुन्या विचारांची असल्यामुळे जेव्हा तिने पहिल्यांदा मला किचनमध्ये पाहिलं तेव्हा तिला जरा ते पटलं नाही तिचं असं म्हणणं होतं की पुरुषांनी किंवा मुलांनी किचनमध्ये लक्ष घालायला नाही पाहिजे पण जेव्हा मी तिला माझ्या हातचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ खायला दिले तेव्हा <laughs> मला सांगायला आनंद होते की आता मी तिचा हा गैरसमज दूर केलेला आहे आणि घरी पण मला वेगवेगळे पदार्थ एक्सपेरिमेंट करायला आणि किचन मध्ये राडे घालायला मेन म्हणजे माझी आई आणि आजी काहीच म्हणत नाहीत आणि माझे राडे कधी कधी ते साफ पण करतात सो त्यासाठी मला घरातून आहेत पुढे रिशांत म्हणजे तू तुझ्या थोडक्यात कन्व्हिन्स केलेस तुझ्या पदार्थांनी हो आणि आता गायत्री सिद्धार्थ आणि रिशांत एकदम महत्वाचा सिरियस प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही हे सर्व करताय काय काय आणि यामध्ये वेळ तर निश्चितच जाणार आहे मला माहितीये तर मग तुमचा जाणारा वेळ आणि अभ्यासाचा वेळ तुम्ही कसा घालता बरं आई मला नेहमी सांगते की एक टाइम टेबल तयार कर पण मोस्टली माझं ते फॉलो कधीच होत नाही म्हणजे <laughs> रोज एक तास प्रॅक्टिस करते मी अभ्यास मी शाळेतून आल्याच करून टाकते त्यामुळे त्याचा काही प्रश्न फिल्मच म्हणजे आम्ही शॉर्ट फिल्म करतो ते मी मे मध्येच करतो त्यामुळे शाळेला जर सुट्टी असतात त्यामुळे कोणी काही बोलू इच्छित नाही आम्हाला बरोबर आहे आणि रिशान तू काय सांगशील बरं खरं तर सगळ्यात जास्त वेळ तुझा जात असेल मला माहितीये हो पण आपण जर पाहिलं तर गायत्री आणि सिद्धार्थ किंवा मी असो आपण जो कोणता छंद करतो तर आपल्या अभ्यासातला कोणता ना कोणता तरी भाग त्याच्यामध्ये येतो जसं आता मी जर स्वयंपाक करत असेल तर त्याच्यामध्ये गणितातले मेजरमेंट असू दे किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात येतातच सो एकतर हे छंद करून पण आपला अभ्यास होतोच आणि प्लस काही स्पेसिफिक टाईम असतो तेव्हाच मी कुकिंग करतो पण अभ्यास होतो माझा मॅनेज तेवढाच कारण मला अभ्यास पण करायला आवडत असो तर सिद्धार्थ गायत्री आणि रिशांत तुम्ही तुमच्या आवडींबद्दल मस्त अनुभव सांगितलेत पण ह्या आवडी आणि या व्यतिरिक्तही काही जर तुम्ही काही अचीवमेंट मिळवले असतील तर त्या जाणून घ्यायला मला खूप आवडतील मला स्वयंपाक आवडतोच पण तुम्ही माझ्या ज्या परिवारातली लोक आहेत किंवा माझी जी मित्रमंडळी आहेत मी त्यांना खायला दिलाच होता पण मग मला असं वाटलं की बाहेरची जी, जी लोक आहेत त्यांचं पण काय म्हणणं आहे माझ्या या कलेबद्दल ते पाहिजे होतं मला म्हणून मी आतापर्यंत तीन बागेसमोर स्टॉल टाकलेले आहेत सकाळचे ब्रेकफास्टचे पोहे साबुदाण्याची खिचडी आणि उसळ ज्यूस असं वेगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत सो त्यांनी मला नक्कीच खूप आनंद मिळाला लोकांना खायला द्यायला आणि जसं मी सांगितलं की मला बोलायला आणि माझं मत मांडायला खूप आवडतं युनायटेड नेशन्स सगळ्यांना माहितीच असेल सो युनायटेड नेशन्स मध्ये मी तीनदा देशाचा प्रतिनिधी म्हणून पण गेलेलो आहे वा किती मस्त ग्रेट रे गायत्री तुझ्याबद्दल काय सांगशील ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की केरळामध्ये खूप फ्लड झाले होते तर मग त्याच्यासाठी हेल्प म्हणून आमच्या सुझुकी स्कूल ऑफ व्हायंटनी जे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल एफर्ट्स करून काही अमाऊंट जमावली आणि त्या आम्ही एकत्र करून सगळी त्यांना दिली केरेला फंडच्या लोकांना हो किती छान समाजकार्य केलं तुम्ही हो आणि जसं मी म्हटलं की मला वायलिन बरोबरच विज्ञानाची पण आवड आहे तर मागच्या वर्षी होमी भाबा बालवैज्ञानिक परीक्षा जी होती त्याच्यात मला सिल्वर मेडल पण मिळालं वा सिद्धार्थ तुझ्या अचीवमेंट बद्दल काय सांगशील जशी ओळख करून दिलीस तर माझ्या दोन फिल्म इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला ले सिलेक्ट झाल्या आहेत आणि अजून एक मी फिल्म केलेली आजीबाईचा बटवा तर त्याला अवॉर्ड मिळाले तर हेच माझ्या आईबाबांसाठी आणि माझ्यासाठी खूप मोठं मेडल आहे अरे वा किती छान तर बालमित्रांनो आज आपण आपल्या वेगवेगळ्या वे मित्रमैत्रिणींशी गप्पा केल्यात आणि त्याचबरोबर आपल्याला कळलंय की किती वेगवेगळे वेग छंद वेग असू शकतात आवडी असू शकतात आणि सर्वजण त्याला कशा पूर्ण करतायत तर मग मित्रांनो आपण हे आपले असेच वेगवेगळे वेग छंद वेग जोपासूयात तर रिशान गायत्री आणि सिद्धार्थ तुम्ही आज पुणे आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी छानशा गप्पा गोष्टी केल्यात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद बालमित्रांनो तर बालमित्रांनो आजच्या भागातून मी अस्मिता मराठे तुमचा निरोप घेते नमस्कार बालमित्रांनो उगवते तारे या मालिकेचा सहावा भाग आता आपण ऐकला दोस्तांनो गायत्री सिद्धार्थ आणि रिशान या तिघांच्या थोड्याशा हटके छंदांविषयी आपण जाणून घेतलं आणि या कला गुणांच्या मदतीनं त्यांची त्या त्या क्षेत्रात चमकण्याची जिद्द आपल्यालाही जाणवली असेलच या तीनही ताऱ्यांशी संवाद साधला होता अस्मिता मराठे या आपल्या बालमैत्रिणीने निवेदन आणि ध्वनीमुद्रण प्राजक्ता कुलकर्णी यांचं निर्मिती सहाय्य वंशिका पोवार संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती